ट्वेल्थ केमिस्ट्री लेक्चर आपला चॅप्टर चालू आहे बघा केमिकल थर्मोडायनॅमिक्स लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क हे डिरायव्ह केलं होतं त्याच्यावरच आपण प्रॉब्लेम पण स्टडी केला होता ते एक्सप्रेशन आपण इन टर्म्स ऑफ वॉल्यूम आणि प्रेशर ह्या दोन्ही टाईपनं ते डिराईव्ह केलं होतं एक्सप्रेशन असेल तुमच्या लक्षात तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया इंटरनल एनर्जी यू कॅपिटल यू न डिनोट करतात इंटरनल एनर्जी एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड विथ अ डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी प्रत्येक सबस्टन्सला काहीतरी अमाऊंटमध्ये एनर्जी असते सो एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड विथ अ डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी दिज एनर्जी स्टोअर्ड इन अ सबस्टन्स इज इंटरनल एनर्जी डिनोटेड बाय यू मग ते जस एनर्जी असते डेफिनेट अमाऊंटमधली एनर्जी कशामध्ये स्टोअर असते तर ॲज अ इंटरनल एनर्जी कशाने डिनोट करतात तर युनं दिस एनर्जी स्टोर्ड इन अ सबस्टन्स इज इंटरनल एनर्जी डिनोटेड बाय यू कॅपिटल यू न हे काय केलं जातं डिनोट केलं जातं ह्या चॅप्टरमध्ये जास्त तुम्हाला सिम्बॉल लक्षात ठेवायच्या त्यामुळे हा सिम्बॉल लक्षात ठेवा इंटरनल एनर्जीसाठी यू द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम इज मेडअप ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन द सिस्टीम त्याची इंटरनल एनर्जी काय असते तर इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम इज मेडअप ऑफ कायनेटिक आणि पोटॅन्शियल एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स जेवढे त्या सिस्टीममध्ये पार्टिकल असतील त्यांची जी कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी आहे त्या दोन्ही एनर्जी पासून इंटरनल एनर्जी काय होते तर तयार होते सो डेल्टा यू इज इक्वल टू यू टू मायनस यू वन चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू यू टू मायनस यू वन म्हणजेच इनिशियल मायनस फायनल मायनस इनिशियल वेअर यू वन अँड यू टू आर द इंटरनल एनर्जीज ऑफ इनिशियल अँड फायनल स्टेट इनिशियल स्टेटला यू वन असणार फायनल स्टेटला यू टू रिस्पेक्टिव्हली यू इज अ स्टेट फंक्शन अँड एक्स्टेन्सिव्ह प्रॉपर्टी आता ही इंटरनल एनर्जी काय स्टेट फंक्शन डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ सिस्टीम सिस्टीमच्या स्टेटवरती डिपेंड असताना एक्स्टेन्सिव्ह प्रॉपर्टी आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर आतमध्ये जेवढा अमाऊंट प्रेझेंट असेल त्याच्यावर काय असतं डिपेंड असतं त्याला म्हणतात एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इंटेन्सिव्ह असेल तर इन असतं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि स्टेट फंक्शन आहे पाथ फंक्शन असेल तर काय असतं ते पाथवर डिपेंड असतं आता स्टेट फंक्शन आणि पाच फंक्शन ह्या डेफिनेशन पण आपण अगोदर बघितले स्टेट फंक्शनमध्ये काय असतं डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ द सिस्टीम नॉट द पाथ फॉलोड टू अटेंड द इक्विलिब्रियम किंवा टू अटेंड द रिएक्शन रिएक्शन होता जो पात होतो त्या पातवर डिपेंड नसतं कशावर डिपेंड असतं तर स्टेटवर फायनल आणि इनिशियल स्टेटवर डिपेंड असतं त्याला म्हणतात स्टेट फंक्शन्स मात्र हे इंटरनल एनर्जी पण काय स्टेट फंक्शन आणि एक्स्टेन्सिव्ह प्रॉपर्टी क्यूला किंवा वनमार्कला या क्वेश्चन विचारू शकतात अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज ही टॉर वर्क अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज हिट ऑर वर्क फ्रॉम द सिस्टीम वुड चेंज इट्स इंटरनल एनर्जी जेव्हा आता एनर्जी ट्रान्सफर होते अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज हिट ऑर वर्क फ्रॉम द सिस्टीम वुड चेंज इट्स इंटरनल एनर्जी तेव्हा त्याची काय होऊ शकते जेव्हा एनर्जी ट्रान्सफर होते तेव्हा इंटरनल एनर्जी काय होते चेंज होते टू नो डेल्टा यू द एनर्जी सप्लायड ऑर रिमूव्ह फ्रॉम द सिस्टीम नीड टू बी मेन्शन जेव्हा आता डेल्टा यू तुम्हाला माहीत असला पाहिजे किंवा डेल्टा यू म्हणजेच काय असतं चेंज इन इंटरनल एनर्जी त्यावेळी एनर्जी सप्लाय केली की के रिमूव्ह केले हे माहीत असणं गरजेचं असतं तेव्हाच आपल्याला डेल्टा यू काय करता येतो कॅल्क्युलेट करता येतो द एनर्जी ट्रान्सफर टू द सिस्टीम बाय हिटिंग इट ऑर परफॉर्मिंग वर्क ऑन इट इज ॲडेड टू द सिस्टीम आता जर एनर्जी ट्रान्सफर टू द सिस्टीम बाय हिटिंग आता एनर्जी ट्रान्सफर हिटिंग सिस्टीम होऊ शकते ऑर परफॉर्मिंग वर्क ऑन हिट ॲडेड टू द सिस्टीम हिट त्याच्यामध्ये ऍड करू शकतात किंवा हिट ट्रान्सफर म्हणजे त्याला हिटिंग केलं तर काय करतो आपण त्याच्यामध्ये हिट ऍड करतो आणि वर्क काय होते द परफॉर्म होतं त्यानंतर नेक्स्ट बघा द एनर्जी ट्रान्सफर्ड फ्रॉम द सिस्टीम बाय कुलिंग अजून एनर्जी आपण कशाने ट्रान्सफर करू शकतो म्हणजे चेंज ट्रान्सफर म्हणजेच काय एनर्जी चेंज तर बाय कुलिंग ऑर बाय परफॉर्मिंग वर्क ऑन द सराउंडिंग इज रिमूव्हड फ्रॉम द सिस्टीम आता कुलिंग करतो म्हणजे सिस्टीममधली हिट काय करतो रिमूव्ह करतो आणि हिटिंग म्हणजेच ऍड करतो हिट द फॉलोविंग एक्झाम्पल्स इलुस्ट्रेट हाऊ टू डिटर्माइन डेल्टा यू आता खाली थोडे एक्झाम्पल्स आहेत ते काय डिटर्माइन आपण डेल्टा यू कसं डिटर्माइन करायचं थर्टी के जी ऑफ हिट सप्लायड टू द सिस्टीम तर एखादी सिस्टीम आहे कन्सिडर एक सिस्टीम आहे त्याला किती के जी हिट सप्लाय केली तर थर्टी किलो जूल के जे किलो ज्यूल ऑफ हिट सप्लाय टू द सिस्टीम इट टू बी ॲडेड टू द इंटरनल एनर्जी आता सप्लाय केली म्हणजे काय केलं सिस्टीममध्ये ऍड केले ॲडेड टू द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम सो डेल्टा यू इज इक्वल टू काय प्लस थर्टी किलो जिल्ह म्हणजे तुमच्या जो चेंज इन डेल्टा किंवा चेंज इन इंटरनल एनर्जी काय असणार आहे डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी तुमचं थर्टीनं काय होईल ते वाढेल सो प्लस थर्टी किलो जूल सो टू द इंटरनल एनर्जी सिस्टीम ऍड केले त्यामुळे काय होणार आहे ते प्लस आता रिमूव्ह केलं तर काय मायनस इफ ट्वेंटी जूल ऑफ इज वर्क डन ऑन द सिस्टीम वर्क डन बघा कुठे ऑन द सिस्टीम आहे इट इज अ ॲडेड टू इंटरनल एनर्जी टू द सिस्टीम कॉन्सिक्वेंटली आता काय केलं ऍडेड टू द म्हटलं ऍडेड शब्दाला तर काय येणार आपलं प्लस येणार डेल्टा यूज इक्वल टू काय येईल प्लस ट्वेंटी के जे जूल सपोज अ सिस्टीम रिलीजेस आता बघा इथं काय सपोज अ सिस्टीम रिलीजेस टेन किलोजूल हीट अँड परफॉर्म्स फिफ्टीन किलोज्यूल ऑफ वर्क ऑन द सराउंडिंग द क्वांटिटी इज आर रिमूवड फ्रॉम द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम वडबी काय होणार त्या दोन्हींचं समेशन होणार तुमची जेवढी एनर्जी बाहेर पडली ती रिलीज काय केले टेन के जी आणि बाहेर काय होतं फिफ्टीन जूल वर्क होतं त्यामुळे ते एनर्जी दोन्ही समेशन केलं मायनस ट्वेंटी किलो जूल फिफ्टीन आणि आधी समेशन करायचं फिफ्टीन आणि कशाचं टेनचं काय होणार ट्वेंटी फाईव्ह येणार आणि रिलीज केली म्हणून काय येतं मायनस साईन सो मायनस ट्वेंटी फाईव्ह किलोजून तुम्हाला डेल्टा यू कसं डिटर्माइन करायचं जर ऍड केली असेल तर प्लस आणि जर रिलीज केली असेल तर जेवढ्या हिट असतील त्याचं समेशन करायचं आणि मायनस साईन द्यायचं रिलीज केल्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स थर्मो फर्स्ट लॉफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज सिम्पली द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय असतो हा लॉ

टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड सराउंडिंग सिस्टीम अँड सराउंडिंगला जी टोटल एनर्जी असते ती काय असते नेहमी कॉन्स्टंट असते वेन द सिस्टीम चेंजेस फ्रॉम एन इनिशियल टू फायनल स्टेट जेव्हा इनिशियल टू फायनल स्टेटला सिस्टीम चेंज होत असते तेव्हा सिस्टीम आणि सराउंडिंगची जी एनर्जी असते किंवा टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट हे तो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स द लॉ स्टेटेड इन अ डिफरंट वेज ॲज फॉलो आता त्याचं तुम्हाला स्टेटमेंट आहेत बघा ची हा लॉ कसा आपलं स्टेटमेंट केला जातो किंवा कसं स्टेटेड केला जातो बघा फर्स्ट आहे एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट काय दिले फर्स्ट फक्त हा लॉ काय सांगतो जी एनर्जी आहे ती कॉन्स्टंट असते इतकं त्याला सांग ह्या लॉ लॉवरून सांगता येतं फर्स्ट लॉवरून थर्मोडायनामिक्शा एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट द टोटल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टम इज कॉन्स्टंट बघा सगळे कॉन्स्टंटच आहे एनर्जी ऑफ द युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट सेकंड टोटल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट एनर्जी इज अन आयदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉईड इट कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फ्रॉम टू अन अदर आता एनर्जी काय करता येत नाही तयारी करता येत नाही किंवा ती डिस्ट्रॉय पण करता येत नाही ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय करता येते कन्व्हर्ट करता येते ही जे तीन स्टेटमेंट आहे ती सगळे काय आहेत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहेत तुम्हाला क्वेश्चन येतो स्टेट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स तेव्हा ही तीन्ही स्टेटमेंट तुम्हाला तिथं लिहावी लागतात थर्ड काय बघितलं एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड अँड ओनली कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फ्रॉम टू अनदर त्याला फक्त आपण एका एक एक एकमेकात एक्सचेंज करू शकतो पण तयार पण करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही ऑल द स्टेटमेंट्स आर इक्विवलंट आता वरचे जे सगळे स्टेटमेंट्स आहेत एकमेकांना काय इक्विलंट आहेत ह्या हा एक फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आता मॅथमॅटिकली कसा एक्सप्रेस करायचं किंवा त्याचा फॉर्म्युला काय आहे तर मग अ सिस्टीम एक्सचेंज एनर्जी विथ इट सराउंडिंग आयदर बाय ट्रान्सफर ऑफ हिट ऑर बाय डुईंग वर्क तर जेव्हा एखादं वर्क होतं किंवा हिट ट्रान्सफर केल्यानंतर काय होतं हिट एक्सचेंज होते सिस्टीम मध्ये असिस्टीम एक्सचेंज एनर्जी किंवा एनर्जी एक्सचेंज होते असिस्टीम एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग आयदर बाय ट्रान्सफर ऑफ हीट ऑर बाय डुईंग वर्क हीट ट्रान्सफर केली तर किंवा वर्क झालं तर ती सिस्टीम काय होते सिस्टीममध्ये एनर्जी काय होते एक्सचेंज होते विथ सराउंडिंग द एनर्जी सप्लायड टू द सिस्टीम इन्क्रीजेस इट्स इंटरनल एनर्जी आपण आधीच बघितली इंटरनल एनर्जीमध्ये अस एनर्जी सप्लायड टू द सिस्टीम एनर्जी जर सप्लाय केली तर इंटरनल एनर्जी काय होते वाढते एनर्जी सप्लाय टू द सिस्टीम इनक्रीजेस इट्स इंटरनल एनर्जी ऑन द अदर हँड रिमोवल ऑफ हीट ऑर वर्क फ्रॉम द सिस्टीम डिक्रीजेस इट्स इंटरनल एनर्जी आता जर हीट रिमूव्ह केली ऑन द अदर हँड रिमोवल ऑफ हिट ऑर वर्क फ्रॉम द सिस्टीम डिक्रीजेस इट्स इंटरनल एनर्जी जर तुम्ही हीट रिमूव्ह केली आणि वर्क त्या त्यामुळे वर्क होत असेल तर त्याला काय म्हणतात तर इंटरनल एनर्जी डिक्रीजेस तेव्हा इंटरनल एनर्जी काय होते डिक्रीज होते आपण ते मायनस ताईनं दाखवतो तर मग ह्याचं फॉर्म्युलेशन बघा कसं करायचं सपोज क्यू इज अ हिट सप्लायड टू द सिस्टीम क्यू म्हणजे काय असणार आहे हिट सप्लायड केलेली हिट अँड डब्ल्यू वर्कडन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग काय आता ऑन द सिस्टीम आहे म्हणजे वर्कडन काय येणार पॉझिटिव्ह येणार वर्कडन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम वुड इनक्रीजेस बघा आता काय केलंय हिट पण सप्लाय केली आहे काय झालं हिट सप्लाय केली आणि वर्कडन ऑन द सिस्टीम म्हटले वर्कडन पण पॉझिटिव्ह असेल हिट सप्लाय केले म्हणजे इंटरनल एनर्जी काय होईल तर इन्क्रीजेस होईल इन्क्रीज अँड इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू द सम ऑफ क्वांटिटी ऑफ हिट सप्लायड टू द सिस्टीम अँड अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टीम आता जी केवढी तुमची इंटरनल एनर्जी वाढली ते कशावर डिपेंड असतं तर सम ऑफ क्वांटिटी ऑफ हिट सप्लायड हिट सप्लायडची क्वांटिटी आणि अमाऊंट ऑफ डन ऑन द सिस्टीम आपण थर्ड एक्झाम्पल आता मी तुम्हाला जे वर्क हे इंटरनल एनर्जीचं सांगत होते त्यात होतं बघा टेन जूल हिट काय केली रिलीज केली आणि तिथं वर्क किती झालं फिफ्टीन जून मग आपण मी तुम्हाला काय सांगितलं दोन्हींचं समेशन करायचं आणि रिलीज आहे म्हणून मायनस साईन इथं तिथे एनर्जी काय होते डिक्रीज होते ते जर हिट ऍड केली असेल तेवढं वर्क डन झालं असतं तर काय आलं असतं ते प्लस आलं असतं आता इथं वर्क डन पण काय सांगितलं ऑन द सिस्टीम आणि हिट काय केली ऍड केली सप्लायड केली आहे त्यामुळे तुमचं वर्कडन काय ही जी इनर्जी काय होईल इंटरनल एनर्जी वाढेल सो इनक्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू द सम ऑफ क्वांटिटी ऑफ हिट सप्लायड टू द सिस्टीम अँड अमाऊंट ऑफ वर्कडन ऑन द सिस्टीम हिट सप्लायड अँड अमाऊंट ऑफ वर्कडन सो क्यू प्लस डब्ल्यू डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार क्यू प्लस डब्ल्यू समजलं बघा हे कशावरून घेतलं क्यू म्हणजे सप्लाइड हिट अँड डब्ल्यू म्हणजे काय असतं वर्क डन जेवढं होतं तर तेवढी काय असते तर इंटरनल एनर्जी सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू वेअर डेल्टा यू इज अँड इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आता इन्क्रीज इन डेल्टा एनर्जी काय असतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जर इन्क्रीज झालं तर आपण त्याला फक्त काय करू शकतो हा जो आपला लॉ आहे हा आपला हे स्टेटमेंट झालं लॉसाठी डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू इन्क्रीज काय हीट सप्लायड हीट किंवा कुलिंग रिलीज रहे हीट असेल डब्ल्यू म्हणजे वर्क डन त्या लॉ चेंज झाला किंवा इन्क्रीज झाला तर त्याच्यामध्ये काय होतं इन्फिनिट इज चेंज सो तो चेंज कशाला दाखवायचा आपण डेरिवेटिव्ह न कशाने दाखवतो तो चेंज डेरिवेटिव्ह न सो डीयू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू प्रत्येक छला आपण काय केलं डेरिवेटिव्ह घेतलं यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू बघे समजलं का बघा त्या इक्वेशनला फक्त काय केलं आपण डेरिवेटिव्ह वापरलं डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू हा काय झाला तर आपला फॉर्म्युला फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काही लक्षात डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस टी डब्ल्यू किंवा डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू हे काय आहेत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे डेरिवेशन्स किंवा जे इक्वेशन्स आहेत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सच्या फॉर्म्युला आणि इक्वेशन्स आहेत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेस आता ज्या प्रोसेस आहेत आयसोथर्मल आयसोबेरिक त्यानंतर आयसो कोरिक प्रोसेस ह्या प्रोसेसमध्ये फर्स्ट लॉ आपण ॲप्लिकेबल करूया फर्स्ट आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर इज कॉन्स्टंट आयसोथर्मल प्रोसेसला काय असतं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं थ्रू आऊट द चेंज जेवढी पूर्ण सिस्टीममध्ये चेंज होत असतो फायनल टू इनिशियल जात असतं तोपर्यंत काय असतं सिस्टीममध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं टेम्परेचर इज अ कॉन्स्टंट इन सच प्रोसेस इंटरनल एनर्जी इज कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे इंटरनल एनर्जी पण काय असते इथं कॉन्स्टंट हेन्स डेल्टा यू इज इक्वल टू काय असणार झिरो टेम्परेचर कॉन्स्टंट आहे बघा नाही सराउंडिंगला पण तेवढंच टेम्परेचर आणि सिस्टीमला पण तेवढंच टेम्परेचर आहे त्यामुळे इंटरनल एनर्जी काय होते तर जरी चेंज झाला तरी इंटरनल एनर्जी आहे ते तेवढीच राहते त्याची इंटरनल एनर्जीमध्ये काय होत नाही फरक पडत नाही त्यामुळे डेल्टा यू काय असतो इथं झिरो असतो हेन्स डेल्टा यू इज इक्वल टू झिरो फॉर आयसोथर्मल प्रोसेस त्या असणार आता फॉर आयसोथर्मल प्रोसेस झिरो इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू आता काय वापरायचं आपला जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे काय लॉय डेल्टा यू इज इक्वल टू काय क्यू प्लस डब्ल्यू आता डेल्टा यू काय आला आपला झिरो आला ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर आहे म्हणून झिरो इज इक्वल टू काय येणार क्यू प्लस डब्ल्यू सो डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू बघा समजलं का, का रिलेशन झिरो इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू और डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू और जर क्यू काढायचं असेल तर आपल्याला क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू जेवढं क्यू असतं तुमचं तेवढं निगेटिव्ह साईनमध्ये काय असतं डब्ल्यू असतं किंवा जेवढं डब्ल्यू असतं तेवढं निगेटिव्ह साईनमध्ये क्यू असतं म्हणजे त्याचा तिचे रिव्हर्स साईन घ्यायचं जर तुमचं डब्ल्यू पॉझिटिव्हमध्ये असेल तर समजा डब्ल्यू तुमचं ट्वेंटी आहे वर्कडन ट्वेंटी होत असेल तर त्याच्यामध्ये जी हीट आहे ती किती असणार आहे मायनस ट्वेंटी किलो किलोजूट असं याच्यावरनं काढलं जातं एक एम क्यूला वगैरे असे असतात बघा सीटी नीटमध्ये असे क्वेश्चन्स असतात तुम्हाला वर्कडन दिले जातात त्याच्यावरून क्यू काढा म्हणतात मग तिथं हा लॉ फक्ट कॉन्स्टंट टेम्परेचर तिथं हा लॉ ॲप्लिकेब फर्स्ट लॉ थर्मोडायनमिक्स ॲप्लिकेबल करायचा म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू असतं किंवा क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू जर क्यू दिला असेल त्याच्यावरनं डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं याच्यावर तुम्हाला करता येईल ह्याच्यामध्ये सेमच असतं नंबरमध्ये सेम असतं फक्त साईनमध्ये डिफरंट असतो द अबो इक्वेशन इम्प्लायज दॅट द हिट ॲप बाय द सिस्टीम इज अ एंटायरली फॉर डुईंग वर्क ऑन द सराउंडिंग वेन वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग इट रिझल्ट इन रिलीज ऑफ द हिट जेव्हा आता ऑन द सिस्टीम होतं वर्क डन बाय द सराउंडिंग तिथे हिट काय होते रिलीज होते आणि जेव्हा बाय द सिस्टीम होतं बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंगला वर्क होतं तेव्हा काय होते हीट ॲब्सॉर्ब होते त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे बघा ॲडाबॅटिक प्रोसेस इन अॅडेबेटिक प्रोसेस देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग माहिती आहे आपल्याला ॲडिबॅटिक प्रोसेस देअर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग ॲडबॅटिक प्रोसेसमध्ये हीट काय होत नाही एक्सचेंज होत नाही सिस्टीम आणि सराउंडिंगला सो डेल डेल्टा क्यू किंवा क्यू काय असणार आहे आपलं झिरो असेल सो इक्वेशन घाला काय इक्वेशन आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू मला वाटतं तुम्हाला सोडवता येईल काय डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू मग काय येणार आता आपल्या ह्याच्यात क्यू आपला काय आलाय झिरो आला आहे झिरो प्लस डब्ल्यू डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार आहे डब्ल्यू येणार आहे जर मायनस केलं मायनस डेल्टा यू इज इक्वल टू काय येईल मायनस डब्ल्यू जर प्लसमध्ये असेल तर प्लस डेल्टा यू इज इक्वल टू प्लस डब्ल्यू किंवा आता मायनसमध्ये दिले तर मायनसमध्ये लिहा मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू दस आहे इनक्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन द वर्क डन ऑन इट

डेल्टा यू इंटरनल एनर्जी दिली असेल आणि डन विचारलं असेल ॲटा ॲडिबायटिक प्रोसेस किंवा जे वरती आपण आयसोथर्मलचं रिलेशन बघितलं ते एकदम इझी इझी प्रॉब्लेम इझी प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर आता बघा दस अँड इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज द वर्क डन ऑन इट जेव्हा इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते तेव्हा आपण काय म्हणतो वर्क मध्ये सिस्टीममध्ये डन होतं आणि जेव्हा इंटरनल एनर्जी डिक्रीज होते तेव्हा वर्क डन कुठं होतं तर सराउंडिंगला होतं इफ द वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग ऍट एक्सपेन्स ऑफ इट्स इंटरनल एनर्जी एक्सपेन्स म्हणजे हिट इंटरनल एनर्जी काय होते लॉस होते द इंटरनल एनर्जी अँड कॅम्पेनिंग द ॲडाबेटिक प्रोसेस वुड डिक्रीजेस एडबॅटिक प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी काय होते तर डिक्रीज होते नेक्स्ट आयसोकोरिक प्रोसेस आता आयसोकोरिकमध्ये काय कॉन्स्टंट असतं वॉल्यूम कॉन्स्टंट असतो सो सबस्ट्युशन ऑफ डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स्टर्न डेल्टा व्ही इन टू इक्वेशन फोर पॉईंट ट्वेल्व आता जे इक्वेशन आहे फर्स्ट ऑफ थर्मो डायनेमिक्सचं त्याच्यामध्ये जे डब्ल्यूची ची व्हॅल्यू आहे काय बघा इक्वेशन सांगा मला मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल इक्वेशन काय डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू आता डब्ल्यू म्हणजे तुम्हाला माहिती आहे डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू मॅक्स ची व्हॅल्यू मायनस पी एक्सटर्नल टू डेल्टा व्ही डब्ल्यू ची व्हॅल्यू आपण ही कॅल्क्युलेट केलेली आहे वर्कची व्हॅल्यू वर्कडनची व्हॅल्यू काय येणार मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही ती व्हॅल्यू फक्त तिथं पुटअप करा मग काय येईल डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही कारण प्लस आहे फक्त काय होईल तिथं मायनस होईल मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही त्याच्यामध्ये डेल्टा व्ही काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे आपला म्हणजे डेल्टा व्ही काय असेल झिरो ॲज द रिॲक्शन इज अ कॅरिड आउट इन अ क्लोज अ कंटेनर व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम इज कॉन्स्टंट आयसोकोरिक असणारमुळे ते काय असतं क्लोज कंटेनरमध्ये होतं वॉल्यूम काय असणार आहे इथं कॉन्स्टंट असणार आहे सो डेल्टा व्ही इज इक्वल टू डेल्टा व्ही झिरो आल्यानंतर मला सांगा ही पूर्ण टर्म काय येते तर झिरो येते डेल्टा व्ही झिरो येईल मग मायनस पी एक्सटर्नल त्याला मल्टिप्लाय ते काय येईल झिरो येईल मग इतर इक्वेशन काय राहील डेल्टा यू इज इक्वल टू काय येईल क्यू So, U QV, मैं जे, inter, volume, क्यों, सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही म्हणजे इंटर व्हॉल्यूम किंवा आयसोकोरिक प्रोसेसच्या बाबतीत ते सांगितले डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार क्यू द इक्वेशन शोज दॅट चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज ड्यू टू हिट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट वॉल्यूम आता ते जे व्ही काय काढले ते कशासाठी तर कॉन्स्टंट वॉल्युमसाठी चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम ड्यू टू कॉन्स्ट हिट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट वॉल्यूम द सबस्क्रिप्ट व्ही इंडिकेट्स हीट ट्रान्सफर्ड ॲट द कॉन्स्टंट व्हॉल्यूम तो जो व्ही सबस्क्रिप्ट आहे जो खाली येतो त्याला म्हणतात सबस्क्रिप्ट वरती असेल तर सुपरस्क्रिप्ट म्हणतात मग तो जो व्ही आहे तर काय इंडिकेट करतात तर हिट ट्रान्सफर्ड ॲट द सिस्टीम द कॉन्स्टंट कॉन्स्टंट वॉल्युमला हिट काय होते ट्रान्सफर्ड होते फर्दर यू बिईंग अ स्टेट फंक्शन क्यू व्ही इज अल्सो स्टेट फंक्शन आता इंटरनल एनर्जी पण स्टेट फंक्शन आहे आणि क्यू व्ही पण काय तर स्टेट फंक्शनच आहे त्यानंतरची नेक्स्ट प्रोसेस आहे बघा आयसो बेरिक प्रोसेस फक्त आपण थर्मोडायनेमिक लॉज एप्लिकेबल करतोय आता आयसोबेरिक प्रोसेसमध्ये काय होणार युजवली केमिकल रिॲक्शन्स आर कॅरीड आउट इन ओपन कंटेनर आपण बघितलं आयसोबेरिक जो प्रोसेस असतात त्या ओपन कंटेनरमध्ये कॅरी होतात मग ओपन कंटेनरमध्ये असल्यामुळे त्याच्यावरून जे त्याच्यावर जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं ते सगळी काय असतं कॉन्स्टंट असते तर प्रेशर काय असतं कॉन्स्टंट ॲट अंडर कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इन सच रिॲक्शन डेल्टा व्ही इज नॉट इक्वल टू झिरो आता ह्या रिॲक्शनमध्ये डेल्टा व्ही काय असणार आहे नॉट इक्वल टू झिरो असतो डेल्टा व्ही इज नॉट इक्वल टू झिरो ह्या सगळ्या रिॲक्शन काय होतात तर कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला रिॲक्शन होतात प्रेशर इथं काय असतं कॉन्स्टंट असतं सो रिॲक्शनमध्ये डेल्टा व्ही इज नॉट इक्वल टू काय असणार आहे झिरो रिप्लेसिंग क्यू बाय क्यू पी आता इथं काय करायचं आहे रिप्लेस क्यू जो आहे तो कशाने रिप्लेस केला आहे तर क्यू पीनं म्हणजेच पी कशासाठी वापरलं प्रेशरसाठी कॉन्स्टंट प्रेशर आहे म्हणून ते पी सो क्यू इज रिप्लेस्ड बाय क्यू पी अँड डेल्टा यू बाय क्यू पी मायनस पी एक्सटर्नल इन्टू डेल्टा व्ही इन इक्वेशन वी ग्यूज आता जे इक्वेशन आपल्याला माहिती आहे इक्वेशन कोणतं आहे फर्स्ट लॉफ थर्मोडायनॅमिक्सचं डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू आता क्यू डब्ल्यूच्या ऐवजी आपण काय वापरलं होतं मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही डब्ल्यूचं इक्वेशन डब्ल्यूचं रिलेशन मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही आणि आता क्यूसाठी काय वापरणार आहे तर क्यू पी सो डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार बघा क्यू पी मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही आता इथे काय डेल्टा व्ही झिरो नाही आहे त्यामुळे ही काय टर्म जाणार नाही ही टर्म आहे तशीच राहील सो क्यू पी इकडे आणलं मग काय येईल आपलं रिलेशन सांगा मला क्यू पी इज इक्वल टू हे डेल्टा यू इथं काय होईल प्लस होईल प्लस कारण हे इकडं नाहीतर थांबा सांगते मी तुम्हाला रिलेशन आता आपण काय फक्त वापरणार आहे तुम्हाला समजलं असेल क्यू पी फक्त काय केलं इकडे घेतलं आपल्या रिलेशन नुसार कसं होणार आहे डेल्टा यू बघा डेल्टा यू, देल्टा यू इज इक्वल टू क्यू आपण वापरलं क्यू पी प्लस सॉरी मायनस येणार क्यू पी प्लस येणार नाही मायनस येणार मायनस हे पी एक्सटर्नर डेल्टा व्ही पी एक्सटर्नर डेल्टा व्ही तर याच्यामध्ये आपल्याला क्यू पीची व्हॅल्यू क्यू पी इकडे आल्यानंतर काय होईल मायनस होईल मग क्यू पी आहे तसंच ठेवा फक्त हे जे आहे पी एक्सटर्नर ते इकडे आल्या आणल्यानंतर काय होईल प्लसमध्ये येईल सो डेल्टा यू इज प्लस क्यू पी एक्सटर्नल डेल्टा व्ही इज इक्वल टू क्यू पी म्हणजे हे जे तुमचं आहे हे बघा हे जो पी एक्सटर्नर आहे तो फक्त डेल्टा यूकडे आणा आणि हे इकडे क्यू पी आहे तसंच राहतं मग सो काय येणार क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही द रिॲक्शन इज कॅरिड आउट इन अ ओपन कंटेनर अंडर कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर आर कॉमन इन केमिस्ट्री आता जेव्हा जेवढ्या काय रिॲक्शन्स असतात लॅबोरेटरीमध्ये होतात त्या सगळ्या काय होतात कॉन्स्टंट प्रेशर लावतात कारण ओपन कंटेनरमध्येच होत असतात त्यामुळे तिथं काय असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट असतं अपेशल सिंबॉल डेल्टा यच द एन्थाल्पी चेंज इज गिव्हन टू इंडिकेट हिट चेंजेस अकरिंग ॲट कॉन्स्टंट प्रेशर तो जो पेशल है, था, तर जो स्पेशल सिम्बॉल आहे डेल्टा यच कशासाठी वापरतात तर एन्थाल्पी चेंज एन्थाल्पी म्हणजे जी, जी हीट एनर्जी जी असते ती चेंज होण्यासाठी हिट चेंजेससाठी वापरतात डेल्टा यच एन्थाल्पी चेंज टू इंडिकेट हीट चेंज ऑकरिंग ॲट कॉन्स्टंट प्रेशर हिट चेंज कशासाठी कॉन्स्टंट प्रेशरसाठी होते त्याच्यासाठी हा सिम्बॉल वापरतात डेल्टा यच फॉर एन्थाल्पी ते बघणार आहे आपण पुढं डेल्टा यच एन्थाल्पी रिमेंबर बघा क्यू इज नॉट अ स्टेट फंक्शन जे क्यू हिट व आपण मी जी म्हणतो हिट ॲड करतो किंवा ती जी हिट आहे ती काय नॉट अ स्टेट फंक्शन हिट स्टेट फंक्शन आहे हिट काय पाच फंक्शन आहे बट क्यू व्ही म्हणजे वॉल्यूम ॲट कॉन्स्टंट वॉल्यूमला आणि कॉन्स्टंट प्रेशरला हिट जी असते कॉन्स्टंट वॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशरला क्यू व्ही अँड क्यू पी आर स्टेट फंक्शन ह्या जे कॅपिटल क्यू व्ही अँड कॅपिटल पी म्हणजे कॉन्स्टंट वॉल्युम आणि कॉन्स्टंट प्रेशरला जी हिट असते ती काय असते स्टेट फंक्शन बट नॉर्मल जी हिट आहे ती काय तर पाथ फंक्शन आहे इट इज नॉट स्टेट फंक्शन हे व्यवस्थित लक्षात ठेवा सी क्यूमध्ये वगैरे हे विचारू शकतात तुम्हाला तर नेक्स्ट आहे बघा एन्थालपी हे आता आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया आजचं लेक्चर आपण आता इथं स्टॉप करतोय काय काय स्टडी केलं बघा आता आपण आजच्या लेक्चरमध्ये जे काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे तो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा त्याचं फॉर्म्युलेशन तो फॉर्म्युला लक्षात ठेवा फर्स्ट लॉचा आणि प्रत्येक प्रोसेस ज्या बघितल्या आपण आयसोथर्मल प्रोसेस ॲडेबॅटिक प्रोसेस आयसोबेरिक प्रोसेस आयसोकोरिक प्रोसेस प्रत्येक ह्याच्यात कसं ते चेंज होतं ते रिलेशन व्यवस्थित लक्षात ठेवा असतात त्याच्यावर क्वेश्चन तर आज लेक्चर इथं स्टॉप करा नेक्स्ट लेक्चरलाचा आपण पुढचा पार्ट स्टडी करू थँक्यू